पंतप्रधानांनी साधला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद. संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने सलग 8 वर्ष पूर्ण केले आहे. या 8 वर्षाच्या काळात सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथून संवाद साधला असून योजनेच्या विविध लाभार्थ्यांकडून माहिती घेतली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते आणि या संवाद कार्यक्रमात देशातील 1500 ठिकाणांवरून लाभार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यामध्ये बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील विविध योजनेचे लाभार्थी देखील सहभागी झाले होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान या योजनेची लाभार्थ्यांकडून विचारपूस करण्यात आली. रोजचाच आहे 2.5 रुपये 200 किंवा 250 त्याची मुलं बाळ किती आहे? 2 मुलं आहे मला. मी शेतकाम करते थोडं आणि मजुरी करते. काही बचत गटामध्ये माझं नाव आहे सर. जे मी महिला बचत गटातली सक्तीचं काम करते आणि आम्हाला एक मी निशिगंधा महिला बचत गटातर्फे काम करत आहे आणि आम्ही आतापर्यंत 4 प्रकारचे लोन उचललेले आहे आणि या लोनचा आम्हाला खूप चांगला फायदा मिळालेला आहे. आणि आमच्या गटामध्ये 10 महिला आहे आणि त्या सर्व आपल्या सर्व रोजचे काम आटपून समजा मधला जो वेळ आहे तो आम्ही एकत्र येऊन हे सर्व उद्योग करतो आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुरडई, पापड आणि विशेष म्हणजे आवळ्याचे लोणचे वगैरे आणि सरबत आणि आवळा कँडी हे पण खूप प्रकारे तयार केलेलं आहे. यामध्ये आमचा खूप फायदा झालेला आहे. केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत आमचा एक दंत महिला बचत गट आम्ही स्थापन केलेला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही मशरूम सेंटर हे नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आमच्या गटातील 10 महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि आम्ही या गटाचा ह्या संधीचा लाभ घेऊ शकलो याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. मी आशी फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय करतो आणि मला त्या कोरोना काळामध्ये PM मोदी सोनीमधून मला 10,000 रुपयेचा लाभ भेटलेला आहे. त्याचा मी व्यवसायामध्ये त्याचा हे लावलेला आहे पैसा आणि त्या व्यवसायामध्ये मला त्याच्या आर्थिक मदत जास्त भेटलेली आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी व धन्यवाद करतो. परतफेड सुरू आहे, त्याची मी परतफेड पूर्ण करणार.